नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण या गोट फार्मबद्दल माहिती पाहणार आहोत। नमस्कार, आपलं माझं नाव अंकित वाल्मिक होणारे, माखनेर, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा। किती वर्ष झाले या गोट फार्मला? गोट फार्म चालू करून आपल्याला झालेत पाच वर्ष। पाच वर्ष म्हणजे 2018 अठरापासून सुरू केलं आहे। 2018 जेव्हा तुम्ही हा व्यवसाय सुरू केला होता गोट फार्मचा, त्यावेळी आपल्याकडे किती शेळ्या होत्या? शेळ्या 2018 आपल्याकडे 25 शेळ्या होत्या। आज जेव्हा आपण हे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत, फेब्रुवारी महिना आहे, वर्ष आहे 2023। सध्या आपल्या इथे किती शेळ्या आहेत? सध्या आपल्याकडे शेळ्या आहेत 85। 85 मदर स्टॉक मध्ये, म्हणजे अशा शेळ्या ज्या शेळ्या आपण विकत नाही, त्यांच्यापासून येणारे जी पिल्लं असतात, बरोबर, तेच आपण विकतो। त्या शेळ्यांची संख्या किती आहे? मदर स्टॉक शेळ्यांची संख्या सांगायची झाली तर 40 शेळ्या आहेत। 40 शेळ्या आहेत, बरं। मदर स्टॉक मधल्या शेळ्या आपण बदलत असतो की सुरुवातीपासूनच्या आतापर्यंत आहे? नाही, साधारण वर्षामध्ये मदर स्टॉक मधल्या 4 ते 5 शेळ्या आपण बदलत असतो, चेंज करत असतो, कारण त्या गरजेच्या असतात। काही तिच्यातल्या ज्या असतात त्यांचा भाकड काढ वाढत जातो, किंवा काही मध्ये काही वेगवेगळे बदल असतात, किंवा काही प्रॉब्लेम असतात, अशा शेळ्या आपण विकत असतो। बरं, 2018 आपल्याकडे 25 शेळ्या होत्या, तेव्हा किती रेव्हेन्यू आहे यायचा एका वर्षी? त्यावेळेस साधारण महिन्याचे 14 ते 15 हजार रुपये राहत होते। महिन्याचे खर्च वजा राहत होते, बाकी जर सरासरी काढली तर याचा अर्थ एका वर्षी 1.5 ते 2 लाख रुपये, 1,75,000 ते 1,80,000 रुपयाच्या जवळजवळ। सध्या जर आपण बघितलं तर काय रेव्हेन्यू आहे मागच्या वर्षाचा? मागच्या वर्षीचा सांगायचं झाला तर 32 ते 35 हजार रुपये महिन्याचा। आपण आपल्या इथून हे जे पिल्लं विकत असतो, गोड जे विकतो, बरोबर, हे मंथली विकतो की याचा विक्रीची प्रक्रिया कशी आहे? नाही, विक्रीची प्रक्रिया अशी आहे की साधारण एक तर शेळ्याची जे पिल्लं निघतात आपल्याकडे, साधारण 10 ते 12 शेळ्या एक सोबत पिल्लं देत असतात 8 दिवसाच्या फरकानं। त्या हिशोबाने ते महिन्यातून, 2 महिन्यातून किंवा 3 महिन्यातून असे विक्रीस येतात 10 ते 12 पिल्लं। म्हणजे दर मंथली विकल्या जातात, किंवा काही एखाद वेळेस एका महिन्यामध्ये 2 ते 3 वेळेस विक्री होत असते आपली। आपण इथून ज्या शेळ्या विकत असतो, आपल्याकडे जो ग्राहक वर्ग आहे तो व्यापारी आहे? व्यापाऱ्यांना आपण जास्त माल सप्लाय करतो की जे पाळणारे आहेत? नाही, आपण शेळी पाळणारे जे आहेत किंवा जे नवीन चालू करत आहेत अशांना आपण शेळ्या जास्त करून विकत असतो। म्हणजे तो वर्ग जास्त आहेत आपल्याकडे, फक्त जे बोकड आहेत आपले ते बोकड व्यापारी आपल्याकडून येत असतात। बोकड जेवढी तुम्ही विकता तर साधारणतः किती वजन झाल्यानंतर किंवा किती महिन्याचा जो नग असतो? बोकड विकताना त्याचं वय असते 4.5 ते 5 महिन्याचं, आणि त्याचं वजन सांगायचं झालं तर 22 ते 25 किलोच्या घरामध्ये त्याचं वजन असते। तो नग सध्याच्या याला काय तरी, तो नग विकायचा झाला तर 6.5 ते 7 हजार रुपये, 6.5 ते 7 हजार रुपये पर नग पर्यंत जाते। म्हणजे ते आपल्या इथून शेडवरूनच जात, बरोबर, शेडवरून विकल्या जाते। बोकड जे तयार होते, तुम्ही सांगितलं की 1.5 ते 4 महिने किंवा 4-5 महिन्याचा कालावधी तो घेतो। बोकड चांगला तयार व्हावा, त्यांना चांगलं वजन गेन करावं, याच्यासाठी त्याचं जे मॅनेज व्यवस्थापन आपण करतो तो काही वेगळा असते का शेळीपेक्षा? बरोबर आहे, त्याचं सर्वात पहिलं महत्त्वाचं असते की जी शेळी आहे त्या शेळीला आपण जो ब्रीडर वापरत आहे ब्रीडिंग करता, बऱ्यापैकी ते त्याच्यावर अवलंबून असतं, येणाऱ्या पिल्लाचं ओझं आणि स्ट्रक्चर। तर त्यासाठी आपण जे आपल्याकडे बोकड आहे त्याच्यात बीटल आहे, बोर आहे आणि शिरोई आहे, हे 3 ब्रीडर मिळून आपण त्याच्यापासून ब्रीड घेत असतो। पहिलं दुसरी गोष्ट अशी असते की त्याचा जो खुराक आहे तो खुराक व्यवस्थित त्याला, म्हणजे एक महिन्याचं झाल्यानंतर आपण जो चालू करतो तो खुराक गरजेचा आहे। त्याच्यात मिनरल मिक्सचर किंवा टाईमवरती लिव्हर टॉनिक आणि मल्टीव्हिटॅमिनचं जे सप्लिमेंट आपण फीड सप्लिमेंट देऊ शकतो तो देण्याचा आपण प्रयत्न करतो वेट गेनिंग करता। ठीक आहे, वेट बोकड चांगला गेन करत आहे, बरोबर, तर त्याचं एक निरीक्षण बारीक करावं लागते की आपल्याला त्याचं वेट गेनिंग काय आहे हे बघण्यासाठी दर महिन्याला किंवा दर सुरुवातीच्या 15 दिवसात आपण आठवड्यातून एक वेळेस त्याचं
वेट करत असतो. बरोबर आहे. नंतर जसं ते मोठं होत चालते तर वेट गेनिंगचा अंदाज त्या 15 दिवसात 1 महिन्यात येतो आपल्याला अंदाज. त्या हिशोबानं मग त्याचं खुराक कमी किंवा जास्त करावं लागू शकते. तर ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपण त्याचं ओझं ज्यावेळेस करतो त्यावेळेस समजून येते. म्हणजे त्याच्या वयावरही त्याचा खुराक डिपेंड करेल. हो हो हो. जसं आपण त्याला कसं मॅनेज करतो म्हणजे आधीचा जो खुराक असतो हा 20 ग्रॅम ते 25 ग्रॅम पासून सुरू होते. 20 ग्रॅम ते 25 ग्रॅम आपण बोकडला देतो ते किती दिवसाचं झाल्यानंतर? ते 20 ते 22 दिवसाच्या पुढे. म्हणजे ज्यावेळी ते खाणं सुरू होतं. हो हो. जसं त्याचं पचन म्हणजे त्याची स्वतःची पचन पचायची क्षमता वाढेल त्या हिशोबाने आपण ते चालू करतो. एखाद वेळेस काही पिल्ला 1 ते 1.5 महिन्यानंतरही चालू करावं लागते कारण त्याची पचायची पचन शक्ती जी असते ती त्या हिशोबाने स्ट्रॉंग नसते एखाद्या वेळेस. सुरुवातीला जे आपण त्यांना देतो तुम्ही सांगितलं 20 ग्रॅम पासून सांगितलं त्यावेळी ते आपण भरडून देत असतो की कसं? नाही भरडून 20 ते 25 ग्रॅम जे खुराक देतो आपण तर ते आधी आपण ईटीचं वॅक्सिन करत असतो त्याला 15 दिवसाच्या नंतर. जे पिल्लू असते त्याला ईटी प्लस टीटीचं वॅक्सिन झाल्यानंतर 15 दिवसाच्या नंतर आपण खुराक चालू करत असतो. ते पिल्लू जन्मल्यानंतर किती दिवसांनी आपण त्याला वॅक्सिन करतो? वॅक्सिन 7व्या दिवशी. स्पेशली आपण बोकडबद्दल समजा. हा बोकडबद्दल नाही म्हणजे बोकडबद्दल काय किंवा पाठ असो वॅक्सिन जे आहे ते आपण 7व्या ते 8व्या दिवशी वॅक्सिन मी स्वतः माझं करत असतो. 7व्या ते 8व्या दिवशी जन्मल्यानंतर. त्याच्या किती दिवसानंतर आपण खुराक सुरू करतो? त्याच्यानंतर 15 दिवसांनी 15 ते 20 दिवसानंतर. कारण म्हणजे ईटीचं जे वॅक्सिन आपण करत आहे तर ईटीचं वॅक्सिन केल्यानंतर 15 ते 20 दिवस ते वॅक्सिन पूर्ण शरीरात लागायला लागतात त्यानंतर आपण खुराक देऊ शकतो. मग त्याचा जो खुराक आहे जवळपास 1 महिन्याचा तो होतो होत आलाय तेव्हापासून आपण खुराक सुरू करतोय. बरोबर. खुराक कसं त्याचा आपण इन्क्रीज करतो वाढवत जातो वयानुसार? तो त्याच्या वजनाचं ज्या हिशोबानं वेट गेनिंग करत आहे त्या हिशोबानं तो थोडा थोडा वाढत जातो आणि त्याच्या वयाच्या हिशोबाने वाढतो. ज्यावेळेस आपलं ते म्हणजे 4 महिन्याचा पूर्ण होतो त्यावेळेस त्याचा खुराक हा पर डे 200 ग्रॅम पर्यंत गेलेला असते. 200 ग्रॅम पर्यंत तेव्हा बी त्याला भरडून देतो आपण की नाही? नाही तेव्हा ते त्यावेळेस कंडिशन काय आहे जर का ते पचवत असेल अख्खं टाकून तर अख्खं असतो नाही तर मग भरडून असते. खुराक मध्ये आपण आपल्या या शेडवर म्हणजे आपल्या मॅनेजमेंट मध्ये नियोजन मध्ये मक्याच्या व्यतिरिक्त दुसराही काही देत असतो का? हरभरा. हरभरा बोकड्यांकरता स्पेशल हरभरा असतो मक्यामध्ये मिक्स. मक्यामध्ये मिक्स हरभरा. बरोबर. सुरुवातीपासून की नाही? 1.5 महिन्याच्या पुढे. 1.5 महिन्याचं वय झालं की त्याला त्याच्यानंतर. दुसरं जे वॅक्सिन आपण त्याला देतो पीपीआर 3 महिन्यांच्या नंतर. 3 महिने वय झाल्यानंतर 3 महिन्यांच्या नंतर पीपीआर आपण वॅक्सिन करत असतो. बस ठीक आहे. बोकड जे आपण विकतोय आज बोकडांना म्हणजे काय पाहून मार्केटमध्ये घेतल्या खरेदी केल्या जाते? पाळणारे काय पाहतात त्याच्यात आणि जे कटर आहेत किंवा जे व्यापारी आहेत ते काय पाहतात? म्हणजे जर का एक शेळी शेळी पालक म्हणून जर का त्या बोकडाकडे पाहायचा आपला दृष्टिकोन झाला तर शेळी पालक हे पाहत असतो त्याची लेंथ त्याचे कान आणि त्याची लांबी रुंदी वगैरे उंची त्याची बोन साईज हे एक शेळी पालक म्हणून तिच्यात पाहत असतो. आणि जर का एखादा व्यापारी आला तर तो त्याचं ओझं बसते त्याचं एकच देह असतं किंवा ओझं काय येईल वेटच्या हिशोबानं तो जे शेळी पालन करणारे आहेत ते बोकड खरेदी करत असताना तो कोणत्या जनरेशनचा ब्रीड आहे किंवा त्याच्यासाठी कोणतं ब्रीडिंग करत असताना कोणता बोकड वापरला गेला मेल फिमेल ते कन्सिडर करून सुद्धा घेतात का आणि त्याच्यावर पण रेट डिपेंड करतात का? हो ते पण असते. त्याच्यात प्रामुख्याने मागणी जे जास्त करून आहे ते बीटल आणि बोरक्रॉसला आहे. बीटल आणि बोरक्रॉसला. ओके. सर्वात जास्त मागणी शेळी पालकामध्ये. ते का बरं तसं? कारण त्याचं जे पिल्लं आहेत तर बऱ्यापैकी त्याचे येणारे जे जनरेशन असते त्याच्या पाठी किंवा त्याचे पाठी मोठ्या झाल्यानंतर त्याच्यात 2 पिल्लं देण्याचं प्रमाण भरपूर जास्त आहे. बोर मध्ये आणि बीटल मध्ये. बोर आणि बीटल मध्ये. हो. आणि दूध उत्पादन जे होतं शेळीमध्ये किंवा जे दूध तयार होतं त्याच्यात त्याचंही बोर आणि बीटल मध्ये ते जास्त दूध इन्क्रीज होते पाठीमध्ये किंवा बकरीमध्ये. ओके. जे एक पर्टिक्युलर सण आहे बकरीद म्हणून त्याच्यासाठी सुद्धा शेळी पालक वर्ग जे आहे ते बोकड तयार करत असतात
तर त्याच्यासाठी आपण करत असतो का, किंवा मग त्याच्यासाठी जे लोक करतात पर्टिक्युलर एका वर्षानंतर विकायचं त्यांचं जे ध्येय आहे, बरोबर, त्यांनी कसं त्याचं नियोजन केलं पाहिजे? तर बकरी ईदीकरिता जर काय आपल्या फार्मवरून जे बोकड आपण विकतो पिल्ल, त्याच्यामध्ये शिरोईची मागणी भरपूर आहे आणि बिटलची, हो, शिरोई आणि बिटल, बिटलची, कारण लांब आणि उंच होणारे ह्या दोनच ब्रीड आहेत, शिरोई आणि बिटल, शिरोई आणि बिटल, आणि त्याच्यामध्ये वेट गेनिंग जर काय सांगायचं झालं तर जबरदस्त आहे. त्यावेळी जे रेट मिळतात बकरीच्या ब्रीडमध्ये ते कसे असतात? साधारण बकरी ईदीच्या ब्रीडमध्ये मिळणारे रेट जे असतात हे बोकडवर डिपेंड करतात, कारण त्यावेळेस तो किलोनं विकल्या जात नाही, तो त्याचं स्ट्रक्चर, त्याचे शिंग या हिशोबानेच तो विकला जाते. आपण विकलेले आहेत का त्या ब्रीडमध्ये? हो, आपण बऱ्याच वेळेस बकरी ईदीकरिता बोकड विकले आहेत. तर आपण बकरी ईदीकरिता बोकड विकत असताना आपण सर्वात जास्त बोकड त्याच्यामध्ये शिरोईचे विकले आहेत. शिरोईचे, हो, आतापर्यंत आपण एक 30 ते 35 बोकड विकले आहेत. काय रेंज पर्यंत गेले असतील त्यांची? आता आपण मागे जात आहोत, पास्ट मध्ये जात आहोत, पास्ट मध्ये, फ्युचर मध्ये किंवा येणाऱ्या महिन्याच्या नंतर जे रेट राहतील ते इन्क्रीज राहतील किंवा बदल राहील त्याच्यात? नक्कीच बदल राहील. पूर्वीचे जर आपण बघितले, आधी मी सर्वात पहिले ज्यावेळेस बोकड विकला होता 2019 मध्ये, त्यावेळेस मी 2 शिरोई बोकड विकले होते. त्यावेळेस ते आपले जे बोकड होते तर 1 18,000 रुपये आणि 1 21,500 रुपयाला आपण असे 2 बोकड विकले होते. त्यांचं काय होतं मग वेट वगैरे? त्यांचं त्यावेळेच वेट 1 45 आणि एकाचं होतं 1 48 49 किलो. म्हणजे त्या ब्रीड मध्ये आपल्याला रेट जास्त भेटू शकतात जर आपण तुलना केली व्यापारी आणि जे गोट फार्म वाले आहेत त्यांच्या तुलनात्मक दृष्ट्या बकरी ब्रीड मध्ये रेट जास्त मिळू शकतात. हो, नक्कीच, पण त्यावेळेस क्वांटिटी वरती डिफेंट असते, कारण तेवढे जे ते बकरीदी करता लागणारे बोकड जे आहेत त्याचा जो खुराक खर्च आहे भरपूर जास्त आहे. बर, आणि पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते इतके दिवस जर काय सांभाळणं तर ते थोडं काळजीपूर्वक सांभाळावं लागतं, कारण बकरी ईदीसाठी त्यांचं शिंग वगैरे तुटू नये. आणि बोकड जर काय आपण मोठे 45 60 65, बरोबर आहे, 65 60 65 किलोचा जर का बोकड आपण वागवताय तर नक्कीच ते स्वतःला इजा हे पोचवत अग्रेसिव्ह होतात, हा, आणि ते इजा करतच राहतात काही ना काही नवीन नवीन. एक शेळी पालक जो आहे गोट फार्म मालक, त्यानं एक बोकड त्याच्या कड म्हणजे त्या हर्डमध्ये त्या कळपामध्ये किंवा शेळ्यांमध्ये किती दिवसापर्यंत ठेवला पाहिजे? त्याचं 1 जनरेशन घेईपर्यंत आपण तो ठेवू शकतो, फर्स्ट जनरेशन, बस. त्याच्यापेक्षा जास्त आपण तो ब्रीडर वापरू शकत नाही. क्रॉस ब्रीडिंग होऊ नये त्याकरता तो बोकड आपल्याला बदलावा लागतो. म्हणजे जास्तीत जास्त आपण जर दिवसांमध्ये समजून घेतो, फार तर 1 वर्ष आपण ठेवू शकतो बोकड, त्याच्यानंतर आपण नाही ठेवू शकत. आणि जर त्या पाठी हिटवर यायच्या आधी आपल्याला तो बोकड विकायचा असते. ओके, आज तुमच्या इथे प्लस मायनस जर म्हणजे लहान मोठे सगळं जर आपण संख्या बघितली ते 85 आहे, बरोबर. कोणकोणते बोकड आहेत आपल्याकडे? तर आपल्याकडे बोकड आहेत शिरोई, शिरोही, बिटल आणि बोर. शिरोही, बिटल आणि बोर. शिरोही ही जनरली राजस्थान साइड चा ब्रीड आहे का? बरोबर. बिटल? बिटल पंजाब. आणि हे जे बोर आहे? बोर सर्वीकडे भेटते, पण त्याचं खास जर का मार्केट म्हणायचं झालं तर महाराष्ट्रातला पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात बोर भेटत असतात. यांचे रेटही डिफरंट असतील मग? वेगवेगळे आहेत. या बिटल, शिरोही आणि बोर या तिन्ही पैकी जास्त एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग कोणता आहे? बोर. बोर, नक्की. ओके, तर बोरचे काय रेट आहेत मार्केट मध्ये? बोरचे आजचे मार्केट मधले रेट आहेत 1000 ते 1200 रुपये पर केजी. 1000 ते 1200 रुपये पर केजी? पर लाईव्ह वेट, लाईव्ह वेट. ओके, आणि बिटलचे? बिटलचे जातात 500 रुपयाच्या आसपास असतातच. शिरोईचे? शिरोईचे 400 ते 450 रुपये किलो रेट आहे. या तिन्ही मध्ये जास्त अग्रेसिव्ह कोणता आहे? या तिन्ही मध्ये बोर. बोर जास्त अग्रेसिव्ह? बोर जास्त अग्रेसिव्ह. मी एका फार्मर बघितला होता बोर, थोडस ते शांत सारखा स्वभाव त्याचा जाणवते, पण ते एक क्विकली अटॅक करते समजा, त्याचा अग्रेशन असं क्विक दाखवते, लगेच बदलत असते त्याचं, तो शांत नाही आहे स्वभाव त्याचा. मुळात त्याचा स्वभाव अग्रेसिव्ह बोरचा. सर्वात शांत जर काय झालं तर मग शिरोई किंवा बिटल. मग अशा याच्यामध्ये हे जे बोर आहेत ज्यावेळी आपण फार्म वर ठेवतो याचं काम करणारे जे लेबर वर्ग राहते प्लस जे हर्ड आहेत किंवा आपलं जे कळप आहे त्याच्यामध्ये जे दुसरे जे जनावर आहेत सबॉर्डिनेट त्यांना ते इजा वगैरे पोहोचत नाही? शक्यतो इजा तसे ते करत नाहीत, पण एखाद वेळ जर का ते
हिटवर वगैरे असली किंवा तो म्हणजे तो त्याचा त्या दिवसचा मूड अग्रेसिव्ह असला तर एखादी वेळेस इजा हे नक्की होते. त्यांच्यासोबत काम करताना केअरफुल, बिलकुल बिलकुल नक्कीच केअरफुलच काम करावं लागतं. सध्या आपल्या फार्मवर तुम्ही सांगितलं बिटल आहे, शिरोई आहे आणि बोर आहे, तीन जातीचे गोट आहेत. त्यांच्यापासून जी समोरची जनरेशन आलेली आहे त्याच्यामध्ये मेल आहेत का? हो आहेत ना. तरी किती मेल असतील आज आपल्याकडे? आपल्याकडे आता बोरचा पण मेल आलेला आहे, शिरोईचा पण मेल आहे आणि बिटलचे पण मेल आहे. बरं, हे यांचा जो डाटा आहे बरोबर की कोणता कशाचा आहे, कोणत्या शेडीसोबत कसं क्रॉस केलं, हे कसं मेंटेन ठेवू शकतो आपण, तुम्ही कसं मेंटेन करता ते? हे आपल्याला तारीख वाईज ज्या दिवशी हिटवर आली त्या दिवशी कुठल्या बोर म्हणजे आपल्या मेलनं क्रॉस झाली आहे याचा डाटा हा आपण ठेवत असतो. नंबरिंग दिलेला आहे, हा नंबरिंग केला आहे, पंचिंग केला आहे, त्या पंचिंग थ्रू जे बॅच आहे त्याच्या हिशोबानं नंबर टाकले आहेत, त्या हिशोबाने त्याचा डाटा ठेवला जाते. ओके, तर साधारणतः सुरुवातीपासून म्हणजे मागच्या 2018 पासून 2018 तुम्ही नियोजनबद्ध या व्यवसायात उतरले आहात, तेव्हापासून आतापर्यंत आपण कोणकोणते मेल जे ब्रीडिंगसाठी इथं आणलेले आहे याच्या व्यतिरिक्त कोणता वापरला होता? नाही, हे तीनच असतात प्रामुख्याने आपल्याकडे. आधी आपण सर्वात पहिले जो बोर आपला हे घेतला होता ब्रीडर, तो घेतला होता शिरोईचा. त्याच्यानंतर आपण 2019 पासून बिटल आणि उस्मानाबादी दोन ठेवत आहे, बिटल आणि बोर ठेवत आहे. बिटल आणि बोर ठेवत आहे, हे बिटल आहे, बोर आहे आणि उस्मानाबादी सॉरी शिरोई आहे. या तीन वेगवेगळ्या समजा व्हेरायटी म्हणता येईल याच्यातल्या बोर्डच्या. आज आपल्या फार्मवर ज्या शेळ्या आहेत या कोणकोणत्या जातीच्या आहेत? आपल्या फार्मवरची शेळ्या गावरान आहेत, उस्मानाबादी आहे, शिरोई आणि बिटल आहेत. बिटल आहे, एक जमनापारी नावाची एक जमनापारीच म्हणतात. हा हा, ते आपल्या वातावरणात होतात का सूट? नाही, सूट होतात ते, पण त्याचा जो भाकडकाडा हा खूप जास्त आहे. जे हीट सायकल आहे तर ती जवळजवळ 12 महिने ती शेळी खाली राहते एक वेळ आल्यानंतर. हा जमनापुरी, त्यामुळे ते पाळणं काही शेळी पालकासाठी योग्य ठरत नाही जो कमर्शियल शेळी पालक आहे त्याच्याकरता. ह्याच्यात तीन सांगितलं तुम्ही, बिटल आहे, सिरोई आहे आणि बोर आहे, यांच्यापैकी मिल्किंगसाठी कोणत्या शेळ्या चांगल्या आहेत? जनरली तर आपण आपल्या इथे मिल्किंग होत नसेल. नाही नाही, तरी पण जर का मिल्किंगसाठी ठेवायच्या झाल्याच तर त्याच्यात शिरोई आणि बिटल, सिरोई आणि टॉप एक नंबर जर काय सांगायची झाली टॉपची तर बिटल. किती दूध निघत असेल तरी? बिटलचं 3.5 ते 4.5 लिटर दूध मी काढलाय 24 तास. सकाळ संध्याकाळ? सकाळ संध्याकाळ. साडे 3 ते 4 लिटर? हा, 4.5 लिटर पर्यंत दूध माझ्या स्वतःकडे मी काढलाय माझ्या फार्म. बिटलचा कलर हे काळच असते का? नाही, तिच्यात वेगवेगळे कलर येतात. प्रामुख्याने बिटल काळी म्हणून, हा तिचा जो सिम्बॉल आहे तो काळ्या प्युअरिटीचा काळा आहे. आणि सिरोही? सिरोही मध्ये स्पॉटेड आहेत आणि चॉकलेटी कलर येते पूर्ण. एक आपल्या वातावरणामध्ये म्हणजे सध्या आपण लोअर बुलढाणा एरियामध्ये आहोत, इथे घाटाखाली आणि घाटावर असे दोन शब्द प्रयोग करतात. म्हणजे बुलढाणा जर बघितलं आपण तर तिकडे थोडंसं कूल वेदर आहे, थंड हवेचा ठिकाणा टाईप आहे ते. घाटाखाली जर आपण आलो मोथळा मलकापूर नांदुरा या साईडला, इकडे टेम्परेचर जरा जास्त असते. तर टेम्परेचरचा काही फरक पडते का याच्यावर? नाही, काहीच नाही टेम्परेचरचा. नाही, शिरोई बिटल वरती काहीच थोडाफारही फरक मला म्हणजे कधी जाणवला नाही, कारण आता पाऊस जे उन्हाळा आहेच. जे बिटल माझ्याकडे आहे गेल्या 3 वर्षापासून आहे, तर बिटलचा उन्हाळ्यात बिटलला काहीच त्रास नाही आहे किंवा शिरोईला पण नाही आहे. सर, हे जे गोट आहेत बोकड जे आहेत ते सर्टन एज गेन केल्यानंतर म्हणजे एका वयापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्या बॉडीमधून एक सर्टन स्मेल येते बघा. बरोबर, तुम्ही जाणवला असेल तर नेमकं त्या स्मेल पर्यंत त्यांना ठेवणं ठीक राहते की त्याच्या पूर्वीच पिकलेलं हे स्मेल त्यांचं किती वय झाल्यानंतर येऊ शकतं? साधारण ते 4 ते 6 दाता झाल्यानंतर त्यांचा तो स्मेल चालू होते. 4 ते 6 दात म्हणजे किती वय असेल तरी समजा? शक्यतोवर तो जो स्मेल येते तो ब्रीडिंग साठी ज्या वेळेस बोकड सक्षम होतो त्याच वेळेस तो स्मेल चालू होत असतो. त्यावेळी 2 दात किंवा 4 दातापासून शक्यतो 4 दातावर जास्त येत असतो, पण 2 दातापासून त्याचा तो स्मेल चालू होतो. असं काही आहे का की त्यावेळीनंतर जे कटिंग साठी जर ते बोकड जात आहेत तर त्याचा जो मीठ आहे तेवढा म्हणजे त्याचा जे टेस्ट आहे म्हणा त्याच्यामध्ये फरक वगैरे जाणवते? नाही, नक्कीच ते जो मीठ आहे ते शिजायला थोडा टाइम लागते त्या वयात, कारण त्याचं त्यावेळेच वय जे असते हे 18 महिन्याच्या जवळजवळ असतं. 18 महिन्याच्या 4 दातावरती
म्हणजे जवळपास असं समजून चाललं आपण की त्यांचं स्मेल हे आफ्टर वन इयरच आपल्याला, आफ्टर वन इयर बऱ्यापैकी एक्सपिरियन्स केलेल्या लोकांनी तोही एक प्रश्न माइंड मध्ये आला विचारत असताना. आता आपल्या या फॉर्मवर 85 प्लस शेळ्या आहेत, आपण त्यांचं फिडिंग मॅनेजमेंट कसं करतो? तर आपल्या शेळ्या ज्या आहेत ह्या आहेत अर्धबंदिस्त. अर्धबंदिस्त ओके. ते आधी आपण सकाळचं जे फीड असते तर सकाळी त्या पूर्ण जंगलामध्ये निघून जातात, जे काय भेटेल ते एवढं फिरून आल्यानंतर घरी आल्यावर ते तुरीचं कुटार आणि हरभऱ्याचं कुटार आपण देत असतो. एका वेळी इथे साधारणतः किती डाले आपण त्याकडे गव्हाण भरून आपले दोन गव्हाण दिसत आहेत? हो, तर साधारण एका दिवसाला आपल्याला 10 ते 12 डाले दोन्ही मिळून लागत असतो. सकाळ संध्याकाळ मिळून? हो, सकाळ संध्याकाळ 10 ते 12 डाले. त्याच्यानंतर आपण त्यांना जे खुराक शेळींना पण देत असतो का? हो, की फक्त बोकड? नाही नाही, शेळींना पण खुराक असतो संध्याकाळचा, मक्याचा. मग ते कसं डिस्ट्रीब्युट करतो आपण? त्याच असं असतं, आपण साधारण 10 किलो मका आपण हा अंदाजे आणायचा आणि आपल्या या पूर्ण एरियात तो फेकून द्यायचा. मग ते खातात? ते खातात. ओके, तर जवळपास 3 क्विंटल मका लागत असेल तुम्हाला पर मंथला. ओके, आपण आपला जो टाइम टेबल आहे जर आपण बघितलं, मॉर्निंग सकाळी पासून लेबर किती वाजता इथे कामाला लागतात? सकाळी लेबर कामाला चालू व्हायचा वेळ आहे 9:30 वाजेपासून पुढे. 9:30 वाजेपासून 9:30 लेबर आल्यानंतर ते साफसफाई? हो, साफसफाई अर्धा तास साफसफाई चालते, नंतर 10 बकऱ्या फार्मच्या बाहेर निघतात. सकाळी आपण त्यांना फिडिंग मध्ये काहीच देत? काहीच नाही, काहीच नाही. ते फार्मच्या बाहेर 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 किती तास ते आउट ऑफ फार्म असतात? 4.5 ते 5 तास. 4.5 ते 5 तास म्हणजे रिटर्न किती कितीला येते होते त्यांचं? तरी ते 2:30 ते 3 वाजेपर्यंत. 2:30 ते 3 वाजेपर्यंत ते रिटर्न येतात. मग रिटर्न आल्यानंतर त्यांना पाण्याची व्यवस्था आपण होत बनवून ठेवल्या आहेत, साधारण 1 ते 1.5 फूट उंचीचे, म्हणजे ते शेडी सकरचाच आपण बनवून घेतले आहेत. आणि त्याच्यानंतर 1/2 तास आराम झाल्यानंतर, शेडी जंगलातून आल्यानंतर 1/2 तास आराम झाल्यानंतर आपण त्यांना खायाकरता सुखा चारा जो टाकत असतो, तुरीचं कुटार किंवा हरभऱ्याचं कुटार, ते आपण टाकतो. त्याच्यानंतर शेड्या संध्याकाळी आपण खुराक देत असतो. संध्याकाळी खुराक देतो, असं पूर्ण त्यांचं रोटेशन चालते. आज आपल्याकडे किती लेबर आहेत या कामासाठी? या कामासाठी आपल्याकडे 2 लेबर आहेत. त्यांचे जर लेबर चार्जेस जर कॅल्क्युलेट करायचे असले मंथली तर ते कितीपर्यंत जातील? ते 14 ते 15 हजाराच्या घरात जातात दोन्ही मिळून. म्हणजे जवळपास 14,000 रुपये लेबर चार्जेस याला लागू? लेबर चार्जेस लागत आहे मंथली, म्हणजे वर्षाचे ते जवळपास 1.5 लाख रुपये पर्यंत लेबर मध्ये जातात. अशा याच्यात स्वतः करणारे जर असतील फार्मर म्हणा किंवा फॅमिली मधले म्हणा, तर तेवढं ते सेव्ह करू शकतात? ते सेव्ह करू शकतात. ओके, शेळींमध्ये जे आजार दिसतात, कोणकोणते आजार आहेत आणि ते आजार येऊ नये किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रोवर काय करू शकतो, म्हणजे शेळीपालक काय करू शकतो? शेळीमध्ये प्रामुख्याने येणारा आजार जो आहे हा अंत्रविषारचा आहे, ज्याच्यामध्ये तिला संडास लागणे ओके किंवा पातळ संडास वगैरे, हा प्रामुख्याने सर्वात पहिला येणारा त्रास आजार आहे. हा पावसाळ्यामध्ये जास्त राहतो, त्याच्याकरता आपण इटीचं व्हॅक्सिन करत असतो. इटीचं व्हॅक्सिन झाल्यानंतर शक्यतो तो त्रास, म्हणजे तो आजार बकरीत होत नाही, आणि झाला इथं तिचा त्रास जो होणारा त्रास आहे त्या आजारापासून तो भरपूर प्रमाणात कमी होते. हे त्रास जर आपल्याला दिसला, हार्मोन वगैरे त्यांना निदर्शनात आली, त्याच्यानंतर काय स्टेप्स घेतल्या गेल्या पाहिजे? काय मी असं पाहिलं आहे की ज्यावेळी त्यांना तो आजार दिसतो तर धीरे 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 तो वाढत जातो. बरेच ठिकाणी त्यांचे जे पाय असतात ते बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि काही वेगवेगळ्या गोष्टी त्यांना खाऊ घालतात, लोक हे द्या ते द्या. एक मेडिकलच्या व्ह्यू नाही समजा, किंवा एक वेल मॅनेज जर आपण फार्म पाहिला, तर तो आजार दिसल्यानंतर कसं वाटचाल करायला पाहिजे? तो आजार दिसल्यानंतर कसं, एक तर जर का आपण त्यांना वेगळा वगैरे ठेवावं लागते का? नाही, तसं काही गरज नाही आहे. कळपापासून लांब ठेवायची शक्यतो त्या आजारामध्ये गरज नाही आहे. आणि जर का ट्रीटमेंट करायची झाली तर जर काय जे ट्रीटमेंट आहे ते योग्य पद्धतीने डॉक्टर करून आपण करून घ्यायला पाहिजे. बरं, जी शेळी आहे तिचं बिहेवियर अबनॉर्मल आहे, नॉर्मल नाही आहे. बरोबर, असं जर ज्यावेळी दिसते त्याच्यानंतर तर काय केलं गेलं पाहिजे यांच्या? साधारण एक तर ते काय आधी गाभण आहे किंवा आजारी म्हणून तशी आहे
इथे ते ओळखायच्या वेगवेगळ्या कंडिशन असतात. जर का आपली शेळी तोलावर असेल किंवा दोन तीन दिवसात जन्नार असेल तर अशा काळात तसे आपण तिला वेगळीच ठेवत असतो. नंतर जर का आजार कुठला तरी एखादा आजार चालू आहे बाकी शेळ्यांमध्ये किंवा बाकी कळपांमध्ये आपल्या नाही पण बाहेरच्या कळपांमध्ये तर अशा वेळेस तिला नक्कीच आपल्याला कळपापासून लांब ठेवणे गरजेचं असते. जसं की आता म्हणजे नोव्हेंबरमध्ये पीपीआर येतो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्यांचा कालावधी आहे. त्या काळात जर का आपली शेळी ॲबनॉर्मल वाटत असेल किंवा कळप सोडून बाजूनं उभी राहत असेल किंवा थोडंसं टेम्परेचरचे लक्षणं दिसत असतील अशा वेळेस आपण तिला नक्कीच बाकी कळपापासून लांब ठेवणं गरजेचं आहे. जे जंत वगैरे असतात हा ते शेळ्यांमध्ये सुद्धा हो तो शेळीले दर तीन महिन्याला डिवर्मिंग शेळीचं हे गरजेचं आहे. दर तीन महिन्याला त्याच्यामध्ये येणारे कंटेंट जे आहेत ते आपण आलटून पालटून घेणं गरजेचे आहे. आपण हे जे वॉटर पाणी जे देतो त्यांना पाणीमध्ये मिक्स करून सुद्धा औषध देत असतो का? नाही नाही पोल्ट्रीमध्ये दिलं जातं नाही तसं शेळीमध्ये होत नाही. नाही त्यांना जे काही देतो आपण फील्डमध्ये किंवा तोंडात इंजेक्टेबल. ज्या गाभण शेळ्या आहेत गाभण शेळ्यांचं विशेष देखभाल किंवा एक थोडंसं प्रिकॉशन म्हणून कसं म्हणजे नियोजन केलं गेलं पाहिजे की तसं काही करायची गरज नाही? शक्यतो कळपात जर का आपल्या शेळ्या आधीपासून आहेत तर तसं करायची गरज नाही आहे. जसा जसा तिचा गाभण काढा वाढत चालतो तशी तशी शेळी कळपापासून स्वतःला सुरक्षित म्हणून थोडी लांब लांब राहायला लागते. हा शेळी स्वतःच कळपापासून लांब लांब होत चालते. शेळीची जनरेशन आहे ती आल्यानंतर शेळी व्यायलाच म्हणतात ना, शेळी व्यायल्यानंतर नेक्स्ट हिटिंगला ती किती दिवसांनी येते आणि कधी ती म्हणजे तिचं ते हिट जे आहे ते युज केलं गेलं पाहिजे, कधी ती लावली गेली पाहिजे, काही अंतर असलं पाहिजे का त्याच्यात? बरोबर आहे. शेळीचं जर काय सायकल सांगायचं झालं हिट सायकल तर शेळी व्यायल्यानंतर काही बऱ्यापैकी ज्या एकदम सक्षम आहार ज्यांना भेटत आहे किंवा मिनरल वगैरे आपण व्यवस्थित देत आहे अशी शेळी 21व्या दिवशी हिटवर येते. 21व्या दिवशी बऱ्यापैकी मला म्हणजे माझ्या ज्या फार्मवरती आहे मला असं बऱ्याच वेळेस जाणवते की शेळी 21व्या दिवशी हिटवर येते पण त्यावेळेस ते लावणं योग्य नाही आहे. शेळी साधारण शेळीचा भाकड काळ हा 1 ते 1.5 महिना राहायलाच पाहिजे. 1 ते 1.5 महिना 1 ते 1.5 महिना नंतर तुम्ही ते लावू शकता नक्कीच. सुरुवातीलाच जर ते शेळीला लावलं 21व्या दिवशी किंवा ते हर्ड मध्ये ऑटोमॅटिक शेळी लागली आहे तर तिचं जे पिल्लू राहते त्याच्या ग्रोथवर काही परिणाम होतो? हो नक्कीच त्याच्या ग्रोथवर त्याचा परिणाम होतो कारण शेळीचं दूध जे आहे हे गाभण राहिल्यापासून 1 महिन्यानंतर कमी होणं चालू होते. 1 महिन्यानंतर तर त्या हिशोबाने त्याला जेवढं दूध गरजेचं आहे तेवढं दूध भेटू शकत नाही. शेळीची डिलिव्हरी झाल्या पहिलं मिल्क आहे ते त्या पिल्लाला देणं किती आवश्यक आहे? ते खूप गरजेचं आहे आणि पहिल्या 30 मिनिटं ते 60 मिनिटं म्हणजे 1 ते 1.5 तासाच्या आत ते देणं खूप गरजेचं असते. सुरुवातीचं बऱ्याच ठिकाणी मी असंही पाहिलेलं आहे की ते मिल्क काढून घेतात. नाही आणि ते चुकीचं आहे. ज्यांच्याकडे 1-2 शेळ्या राहतात आफ्टर द डिलिव्हरी ते मिल्क ते काढल्यानंतर त्याला उकळून तयार होते पदार्थ कंझ्युम करताना नाही पिल्लाला पाजून जर का ते राहत असेल तर चांगलंच आहे. कोलेस्ट्रॉल टाइप घटक त्यात कॅल्शियमचं प्रमाण भरपूर जास्त असतं ते पिल्लासाठी आवश्यक आहे. ते पिल्लासाठी ते दूध म्हणजे पिल्लांसाठीच गरजेचं आहे. त्या हिशोबाने जोपर्यंत ते म्हणजे त्याच्या वजनाच्या 30% तरी चालेल ते पाजलंच गेलं पाहिजे. 2018 पासून तुम्ही या बिझनेसमध्ये आहात बघा केअरफुली तुम्ही हे काम करत आहात. तुमच्या एक्सपिरियन्समध्ये असं काही जाणवलं का की कोणता एक पर्टिक्युलर ब्रीड जे आपल्या वातावरणामध्ये चांगलं सूट होते तुलनात्मक दृष्ट्या बाकीच्यांच्या? असं जर का सांगायचं झालं तर शेळीमध्ये उस्मानाबादी शेळी आणि जर काय आपली राज्यातली सांगायची झाली तर उस्मानाबादी गावरानंतर आणि बाहेरून जर का आपण इम्पोर्ट करत आहे किंवा राजस्थानमधून जर का म्हणजे राजस्थान पंजाब इकडच्या जर का शेळ्या घ्यायच्या झाल्या तर मग शिरोही शेळी हे दोन ब्रीड. उस्मानाबादी शेळी पालनावर बरेच व्हिडिओ आहेत युट्यूबवर आणि त्याच्यात आपल्याला असंही पाहायला मिळत आहे की म्हणजे दाखवल्या जाते की उस्मानाबादी शेळी ही बेटर चॉईस आहे जर कोणाला शेळी पालन करायचं असं नियोजनबद्ध शेळी पालन करायचं. तुम्ही शिरोहीचा पण ऑप्शन दिला आहे. उस्मानाबादी आणि शिरोही हे जे दोन्ही समजा एकत्र
आपल्या इथं आहेत, आपल्या इथे उस्मानाबादी किती असतील तरी? आज आपल्याकडे उस्मानाबादी आहेत मदर स्टॉक वाल्या 22 शेड्या आहे, 22 शेड्या आहे. जास्त डिमांड जी आहे ग्रो शेळी पालन जे ज्या लोकांना करायचं आहे किंवा जी ज्यांची इच्छा आहे करायची, जास्त डिमांड कोणते याची राहते? जर काय डिमांड जास्त सांगायचं झालं तर उस्मानाबादी. हो, कारण ते एक कमी किमतीत शेळी मिळून जाते आणि परत तिच्यात 2 पिल्ल भेटतात, त्यामुळं नवीन शेळी पालक तरी उस्मानाबादीकडे जास्त जास्त वळतात. असं आहे की यांची या शेळीची जी पिल्ल देण्याची जी रेंज आहे किंवा इंटेन्सिटी आहे 2 ते 3 राहते, ती तसंही हो हो तो रिझन आहेच ना उस्मानाबादी. शिरोईमध्ये कसं असतं? शिरोईमध्ये 80% एकच पिल्लू भेटते. 80% एकच पिल्लू मिळते. बरं, ठीक आहे. आपण हा जो आज स्ट्रक्चर उभा केला आहे जवळपास याला 2018 त्यावेळी कमी खर्च आला असेल, बरोबर, तरी किती खर्च आला? त्यावेळेस हा स्ट्रक्चर पूर्ण उभा करण्याकरता 1,25,000 रुपयाच्या आसपास खर्च आला होता. आज बहुतेक त्याच्या 3 ते 4 पट कदाचित खर्च आला. हा नक्कीच नक्कीच. बरेच रेट वाढलेले आहेत आफ्टर कोविड. जे नवीन शेळीपालक आहेत त्याच्या इथे असं शेड असणं किंवा एखादं मोठं शेड असणं किती आवश्यक आहे? नाही, नवीन शेळीपालकासाठी एवढा मोठा आणि असा शेड गरजेचा नाही आहे. कारण सुरुवात आपण हे समजून घेतलं की जर 10 शेळ्यापासून सुरू करायचं तर 1,00,000 ते 1,10,000 रुपये त्याला गुंतवणं आहे शेळींमध्ये. पण तेवढी रक्कम गुंतवून तो आज शेळी नाही बनू शकत जर 50x50 करायचं असेल. नाही, एवढ्या मोठ्या शेडची गरज नाही आहे सुरुवातील तरी, नाहीच नाही आहे. जोपर्यंत आपल्याकडे त्याच्यापासून येणार इन्कम वाढत नाही तोपर्यंत शेडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे नवीन शेळी पालकासाठी कधीच फायद्याचं ठरणार नाही आर्थिकदृष्ट्या. तरी आज जो शेड त्याला लागेल मिनिमम किती बाय कितीच्या जागेत त्या 10 शेड्या राहू शकतात? 10 शेड्यांसाठी मिनिमम 15x20 जागा असणं गरजेचं आहे. शेड 15x20 शेड आणि थोडीशी जागा त्यांना स्टोरेज साठी बाहेर मोकळी गरजेची आहे. 30x30 आपण ज्या शेड्या देतोय समजा जनरली जे पाळणारे लोक आहेत हे कोणत्या महिन्यात जास्त शेड्या घेऊन जातात नाही? शेड्याचा डाटा तसा आपण ठेवू शकत नाही कारण आपल्याकडे पाडणारे जे आहेत हे प्रत्येक महिन्याला येत असतात, कोणी ना कोणी नवीन येत आहे घेऊन जात आहे, तसा डाटा आपण ठेवू म्हणजे ते सांगणं कठीण आहे कारण आपण आपली जी विक्री आहे हे पर मंथ आहे. तुमच्या मते नवीन जर कोणाला स्टार्ट करायचा असेल तर बेस्ट थ्रू आउट द इयर 12 महिन्यामध्ये कोणता कालावधी कोणता महिना चांगला राहील? ऑक्टोबरच्या 2 आठवड्यापासून पावसाळा हिवाळा हे जनरली जो पावसाळ्याचा जो पिरियड आहे तिथे नवीन शेळी पालकासाठी पावसाळा हा चांगलाच नाही आहे शेळी पालन चालू करण्यासाठी कारण बऱ्याच अडचणी पावसाळ्यातच. 80% शेळी पालनामध्ये अडचणी जर काय कुठल्या येत असतील तर त्या पावसाळ्यातच येतात. शेळ्या खरेदी करत असताना शेळी इंडिव्हिज्युअल पिक करणे म्हणजे या कळपातून एक त्या कळपातून एक ते बेटर राहील की एखाद्याच कळपातल्या शेळ्या घेणं बेटर राहतं? एखाद्या जर का 10 घेताय आपण तर एखाद्या कळपात जर काय त्या 10 आपल्याला जशा गरजेच्या आहेत मोठ्या स्ट्रक्चरवाल्या अशा जर काय 10 एका कळपातून निघत असतील तर ते कधीही चांगलं. त्याचा काही दुसरा फायदा असू शकते का? नाही, फायदा त्याचा फायदा असा आहे की जर काय 10 शेड्या आपण एका कळपातून घेत आहे तर त्यांचं एक दुसऱ्या शेळीप्रतीची जी भावना आहे ती सकारात्मक किंवा चांगली राहते. आणि जर का आपण वेगवेगळ्या जमा करत आहोत तर बाजारातून तर साहजिक त्यांचं ते एका व्यक्तीसोबत राहायचा जो दृष्टिकोन आहे हा थोडा ॲग्रेसिव्ह असतो किंवा त्याच्यामध्ये मारणं किंवा पोटाला मारणं मग अशा वेळेस ते घाबरण्याचे प्रमाण त्याच्यात वाढून जाते. जसं शेतीमध्ये म्हण आहे की शेतकऱ्याला पिकवता येते पण विकता येत नाही, आपल्या या बिझनेसमध्ये विक्री करता येणे चांगल्या प्रकारे विक्री करता येणे ते किती महत्त्वाचं? ते सर्वात जास्त गरजेचं आहे विक्री करणं. विक्री करता येणं तर जे नवीन लोक आहेत त्यांनी विक्री कर म्हणजे विक्री करत असताना किंवा विक्री चांगली व्हावी म्हणून कोणत्या मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे? सर्वात पहिलं जर विक्री चांगली व्हावी याच्याकडे लक्ष द्यायचं झालं तर जो शेळी आपण विकत आहे तर ते विकत असताना तिचं लाईव्ह वेटच्या हिशोबानं ती विकली गेली पाहिजे. लाईव्ह वेटच्या हिशोबाने आज जर उस्मानाबादी खरेदी करायची आहे तर तिचं काय लाईव्ह वेटचं रेट चालू? लाईव्ह वेटचे सध्याचे रेट 180 ते 390 रुपये उस्मानाबादीचे चालू आहेत. ओके, आणि शिरोईचे? शिरोईचे 400 ते 450 रुपये. बिटलचे 500 रुपये. बिटल महाग आहे म्हणा? बिटल महाग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बोकडचे डिफरंट रेट असतील? बोकडचे डिफरंट. पण नवीन जो शेळी पालक आहे तो जर गाभण शेळ्या आणत आहे त्याला बोकडची गरज नाही? त्याला बोकडची गरज नाही आहे.
त्याला आवश्यकता नाही, त्याला बोकडची आवश्यकता पडेल 3 ते 3.5 महिन्याच्या नंतर. तुमच्या हिशोबाने सर, ईद सारख्या ओकेजन साठी बोकड तयार जे करणारे लोक आहेत त्यांनी हँडपिक बोकडचे जे पिल्लं असतात ते घेणं बेटर राहते की त्यांचे जे कळप आहे त्या कळपातलेच रेडी करणं चांगलं राहतं? नाही, जर का आपण स्वतः ते बनवत असू ईदीचे बोकड तर आपल्या कळपातले बनवणं कधी चांगलं राहील? कळपातले बनवणं कधी, कारण की ते बेटर आहे, समजा ते बेटर आहे, कारण त्यांच्यामध्ये पैसा तसाही आपला गुंतत नाही आहे जास्त. जर का आपण बाहेरून बोकड विकत घेत आहे तर त्याच्यामध्ये बोकड घेत असतानाचा तो एक खर्च वाढतो, आणि नंतर जो बोकड आपण बाजारातून घेतोय त्याची ब्लड लाईन वगैरे हे आपल्याला तेवढी परफेक्ट हे माहीत नसते. बोकड मी असंही ऐकलंय की 3.5 महिन्यामध्ये सुद्धा बोकडचं प्रॉफिट डबल होऊ शकते, समजा. हो, ते कसं? ते बोकड जर का आपण मार्केटमधून घेणार आहो त्याच्यात ते नक्कीच वाढतं 3 महिन्यात, कारण जे बोकड आपण आता समजा विकायचं झालं तर आपण समोरच्याला जर का विकलं आणि नवीन शेळी पालन जो चालू करत आहे त्यानं जर का 3-3.5 महिन्याचं बोकड घेतलं आणि परत ते 3-3.5 महिन्यानं विकलं साधारण त्याला त्याच्यामध्ये 2 ते 2.5 हजार रुपये नक्कीच राहतात खर्च, वजा बेनिफिट राहू शकते. आपण सुरुवातीला बाजाराला नेत होतो? हा, आधी मी 2019 पर्यंत मी बाजाराला नेले होते शेळ्या. ते आमचे मलकापूर किंवा मोताडा. मोताडा मलकापूर बेटर मार्केट प्लेस कोणता? मोताडा. मोताडा बेटर आहे. हो हो हो, मलकापूर मोठी सिटी आहे. नाही पण बाजार जर काय शेळीचा सांगायचा झाला तर मोताडा कधी पण चांगला मलकापूरपेक्षा. आपण आपल्या इथे फार्मवरच्या ज्या शेळ्या आणलेल्या आहेत सुरुवातीला, बरोबर, हे नवीन जे ब्रीड्स आपण इथं जतन केलेले आहे म्हणू आपण, तर कुठून कुठून ते घेतले होते? मी 5 वर्षापूर्वी आपण 5 वर्षापूर्वी घेतल्या होत्या. नळगंगा गोड फार्म आहे मोताडा तालुक्यामध्ये महेश पाटील साहेबांचा, त्यांच्याकडून घेतल्या होत्या शिरोई आणि उस्मानाबादी. एकाच ठिकाणून आणलं होतं? हो, दोन्ही एकाच ठिकाणून घेतले होते. आउट ऑफ स्टेट आपण ते काही नाही तशा परचेस केल्या नाही. आपण परिसरामध्ये किंवा आपल्या ॲटमॉस्फिअर मध्ये जे सूट झालेलं आहे तेच ब्रीड आपण आपल्या फार्म वरती आणलं. साधारणतः महाराष्ट्राच्या वातावरणात समजा हे शिरोही बीटल आणि उस्मानाबादी चालते. बऱ्याच लोकांना असं वाटतं सर की उस्मानाबादी जे आहे हे गावरान नाही आहे, प्रॉपर जर आपल्याकडचं जर ब्रीड आहे तर इंडिजिनस मध्येच येईल ना ते, गावरानमध्ये? हो, गावरानमध्ये येते, फक्त त्यांना उस्मानाबादी नाव त्यांनी डिनोट केलेलं. बरोबर, ठीक आहे. जवळपास बरेचसे मुद्दे आपण याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला. ओला चारा एक विषय आहे आपल्या फार्मवर, ओल्या चाऱ्यासाठी आपण काय नियोजन केलेलं आहे? ओल्या चाऱ्यासाठी आपण सीझन जे आहे आपलं खरीप रब्बी आणि उन्हाळीचे सीझन 3 मध्ये आपण बघतो, कोणत्या सीझन मध्ये आपण ओल्या चाऱ्याचं नियोजन आपलं फक्त असते उन्हाळ्यामध्ये, नंतर पावसाळा गरजेचा नाही आहे कारण आपल्या शेड्या बाहेर जातात आणि हिवाळ्यातही ते गरजेचं नाही आहे. ओल्या चाऱ्याचं जे नियोजन असतं ते फक्त उन्हाळ्यामध्ये. ओला चारा किती आवश्यक आहे? ओला चारा शेळ्यांसाठी गरजेचाच आहे, कारण जे ओल्या चाऱ्यातून भेटणारं पाणी किंवा मिनरल हे जे आहे याचं प्रमाण ओल्या चाऱ्यात भरपूर असते आणि शेळीसाठी उन्हाळ्यात ते प्रमाण गरजेचं असते ओल्या पाण्याचं. उन्हाळ्यामध्ये कोणता चारा आपल्यासमोर पर्याय आहे शेळींसाठी? शेळींसाठी हिरव्या चाऱ्यामध्ये का? हिरव्या चाऱ्यामध्ये सर्वात जास्त गरजेचं म्हणजे जर काय फास्टली कटिंग साठी येत असेल तर मेथी घास. त्याच्यानंतर कडवड, बाजरं, तुती, फास्ट कटिंग वाले आहेत. ओके, तर जे नेपियर वगैरे सारखे ग्रास आहेत ते त्या सुद्धा शेळ्या खातात का? हो, खातात ना. मका खातात, कुट्टी मक्याची. बरोबर, ते मका हा जो आहे हा वाढायसाठी टाइम लागते, म्हणजे हा मल्टी कटिंग गरजेचं आहे ना आपल्याला. सिंगल कटिंग मक्यामध्ये मल्टी कटिंग पॉसिबल नाही. ते जे आपण मुरघास एक नवीन आलेलं आहे, नवीन म्हणण्यापेक्षा जुनच आहे ते बऱ्यापैकी आता दूध उत्पादक वापरत आहेत, ते शेळींसाठी आहे का पर्याय? शेळींसाठी आहे पर्याय, पण ते महाग आहे. त्या हिशोबाने त्याचा खर्च शेळीवरती परवडत नाही. परत दुसरी गोष्ट, ते थोडस पचायला शेळीसाठी जड जात आहे. ओके, शेतकरी बंधूंनो, हे आहेत अंकित वनारे, ते माखनेर इथले रहिवासी आहेत. अंकित भाऊ, एकदा तुमचा मोबाईल नंबर फायनली. चालेल, माझा मोबाईल नंबर आहे 89 99 52 57 22. ओके,
परत 99 21 93 61। तर शेतकरी बंधूंना या व्हिडिओमध्ये एवढंच, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद पाटील।